विदर्भातील सामान्य जनतेसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती सातत्याने आंदोलन करीत आहे। विदर्भ राज्य आंदोलन समिती सातत्याने गरिबांच्या आणि सामान्य जनतेसाठी सतत आंदोलन करीत आहे। मुख्यमंत्री, राज्यपाल, प्रधानमंत्री यांना निवेदन देऊन मोर्चा काढून आंदोलन करीत आहेत, परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकार जनसामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी तसेच बेरोजगारांसाठी एकही निर्णय सरकार आणि केंद्र सरकार घेत नाही, हे सरकारचे दुर्दैव आहे, असे मत कृष्णराव मुंगाळे, जिल्हा अध्यक्ष, विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ यांनी 10 जुलै रोजी वीज बिल वापसी आंदोलनात व्यक्त केले। सरकार आणि केंद्र सरकार यांची विदर्भाच्या अस्मितेसाठी आणि अस्तित्वासाठी व विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती केली पाहिजे। विदर्भातील उद्योग, व्यापार, शेतकरी, सुरक्षित बेरोजगार, महिला सक्षमीकरण आणि विदर्भाचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, असे मत माननीय मधुसूदन कोवे यांनी 10 जुलै रोजीच्या वीज बिल वापसी आंदोलनात व्यक्त केले। वीज बिल वापसी आंदोलनात माननीय प्राध्यापक हेमंत मुदलियार, जिल्हा समन्वयक तथा कोर कमिटी सदस्य जयवंतराव बापट, माजी जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना ॲडव्होकेट अजय चमेडिया, अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ अशोकराव कपिले, जिल्हा उपाध्यक्ष नेर बाबुळगाव विभाग इशू माळवे, कार्यकारिणी सदस्य श्रीधर डवस, अशोक कारमोरे, कैलास राठोड, राजेंद्र गोहणे, पोहेकर, सोनाली मार्गडे, बंडोजी पंद्रे, असंख्य विदर्भवादी कार्यकर्ते वीज बिल वापसी आंदोलनात सहभागी झाले होते। या आंदोलनाचे निवेदन माननीय कृष्णराव भोंगाळे, जिल्हा अध्यक्ष हेमंत मुदलियार, जिल्हा समन्वयक तथा कोर कमिटी अजय चमेडिया, अध्यक्ष शहर यवतमाळ ॲडव्होकेट मधुसूदन कोवे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक कपिले, जिल्हा उपाध्यक्ष नेर बाबुळगाव यांच्या नेतृत्वात देण्यात आले।